काल तो काश्मीरचा विषय निघाला तीनशे सत्तर कलमाचा तीनशे सत्तर कलमावरती सगळेजण पेढे वाटत आहेत पण तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये या देशामध्ये घोळ निर्माण झाला त्याच्याबद्दल कोणी बोलायला तयार नाही या ज्या लोकसभेच्या निवडणुका झाल्या या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये मतदान ज्यांनी जितक्या लोकांनी केलं त्याच्यापेक्षा जास्ती मतदान काउंटिंगच्या वेळेला बाहेर आलं जवळपास काहीतरी साडे जवळपास साडे चोपन्न लाख मतांचा फरक आहे या फक्त तीनशे सत्तर एकाहत्तर ह्याच्यामध्ये मतदारसंघांमध्ये तुम्हाला वाटलं एके दिवशी तुम्ही नोटा बंद केल्यात लोकांना रांगांमध्ये उभं केलं त्याच्या रांगेमध्ये उभे राहिलेली माणसं त्याच्यामध्ये गेली तुम्ही जीएसटी लागू केला तेवढे पैसे याच केंद्र सरकारला येत नाहीत केंद्र सरकारला येत म्हणजे राज्य आणि महानगरपालिका तो गोळा करू शकत नाही ते केंद्राला जातात केंद्र डिस्ट्रीब्यूट करणार केंद्राकडे पैसे येत नाही आहेत उद्या या महानगरपालिका ही शहरं ही कशी चालणार जर केंद्र जर समजा हात वरती करत असेल की बाबा आमच्याकडे पैसेच येत नाहीयेत उद्या कसं चालणार हे मला सांगा आणि आम्ही काय नाही ते तीनशे सत्तर कलम रद्द झालं रद्द झालं इतक्या वर्षाची मागणी होती मागणी मान्य ते फारुख अब्दुल्ला आणि ती कोणती मुफ्ती काय होती मोहम्मद कोणती आहे ती मेहबूबा मुफ्ती काय ती त्यांच्यासाठी जर समजा तुम्हाला करायचं होतं तर त्यांच्यावरती करायची होती ना कारवाई आपण तीनशे सत्तर कलम घेऊन बसलोय तीनशे एकाहत्तर मतदारसंघामध्ये फ्रॉड होत आहेत आणि त्याच्यावरती नरेंद्र मोदी काय सांगतायत काल की आम्ही रोजगार निर्माण करू काश्मीरमध्ये म्हणजे तीनशे सत्तर कलम जिथून काढलं गेलं तिथे नरेंद्र मोदी सांगतायत की आम्ही तिथे रोजगार निर्माण करू मग ज्या राज्यांमध्ये तीनशे सत्तर कलम नव्हतं तिकडचा जो रोजगार किंवा तिकडचा जो तरुण बेरोजगार होतोय किंवा तिथे रोजगार उपलब्ध होत नाहीये त्या राज्यांचं काय का उत्तर प्रदेशमध्ये रोजगार नाहीये का बिहारमध्ये रोजगार नाहीये का मध्य प्रदेशमध्ये रोजगार नाहीये आज महाराष्ट्रामधली मुलं देखील रोजगारासाठी वन वन हिंट आहेत इथे तर तीनशे सत्तर कलम नाहीये मग इथे जर समजा तुम्ही नोकऱ्या उपलब्ध करून देऊ शकत नसाल जर कंपन्या आणि सगळ्या गोष्टी जर समजा आस्थापना सगळ्या जर दबघाईला येत असतील कुठचं तीनशे सत्तर कलम घेऊन बसलो आपण हे या सगळ्या बाकीच्या गोष्टींकडनं तुमचं दुर्लक्ष व्हावं याच्यासाठी म्हणून या सगळ्या गोष्टी उभ्या केल्या जातात जे नमो नमोचा जप करत असतील त्यांना आत्ता नाही कळणार ज्या दिवशी त्यांच्या दरवाज्यावरती टकटक होईल ना त्या दिवशी त्यांना कळेल आज नाही कळणार कारण यांचं काय आहे जे आटोक्यात येत नाहीत त्यांना संपवा आणि ज्यांच्या चोपड्या तयार आहेत त्यांना बरोबर घ्या आणि मग इथे हे संपले की चोपडेवाले ज्यांच्या चोपड्या तयार आहेत त्यांना संपवायला किती वेळ लागतो रोज काढून दाखवायची मग त्याला हुडूहुडी भरते मग तो म्हणतो राहू देत हे काय प्रकारचं वातावरण तयार करतात बघा आता सांगतील की फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची यात्रा केली आणि परिवर्तनच घडलं लोक बोलले नाही नाही या जॅकेटलाच मग आता लगेच सांगतील ते जो काश्मीरचा जो निर्णय घेतला ना काय त्याचा परिणाम जो आहे ना तो परिणाम इतका भयंकर झाला ना की लोकांनी बदा 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 भाजपला वोटिंग केलं असं एक एक गोष्टी हे का जी महत्वाची जी राज्य आहेत की जिकडे ज्या राज्यांमध्ये पैसे आहेत या असल्या राज्यांना ते बरोबर सिक्युअर करतात की बाबा आपल्याला आता किती जागा पाहिजेत एवढ्या जागा पाहिजेत राज्यसभेमध्ये आता आपल्याला एवढी कमी आहेत भरता येतील कुठून मग ह्या असल्या राज्यांमधून भरा इथे बहुमत आणा त्या बहुमतामध राज्यसभेच्या जागा आणा मग आता लोकसभेमध्ये बहुमत आहेच राज्यसभेमध्ये एकदा आलं की मग त्या तुम्हाला कोण विचारते आज जे भारतीय जनता पक्षाचे जे कोणी फॉलोअर म्हणून असतील ना जे व्हॉट्सॲप आणि काय ते तुमच्या फेसबुकवरती मला त्यांना पण सांगायचंय ज्या दिवशी वरवंटा फिरेल ना महाराष्ट्रावरती या लोकांचा वरवंटा फिरेल ना त्या दिवशी तो वरवंटा हे नाही पाहणार आहे की तू ब्राह्मण आहेस का सिकेपी आहेस का मराठा आहेस का माळी आहेस का साळी आहेस का कोण आहेस या लोकांचा ज्यावेळेला वरवंटा फिरेल ना त्यावेळेला मराठी म्हणून फिरेल तेव्हा याही लोकांना सांगता येणार नाही आहो आम्ही तर तुमचा प्रचार करत होतो मग आमच्यावर का वरवंटा वरवंटा म्हटल्यानंतर वरवंटा <laughs> तुमच्याकडे नेटफ्लिक्स असेल हा? ना हां त्याच्यावरती आलेली ग्रेट हॅक नावाची डॉक्युमेंटरी बघा द ग्रेट हॅक हे कशा प्रकारे तुमचा मेंदू कसा मेंदूमध्ये काय काय गोष्टी टाकतात कशा कशा प्रकारे निवडणुका होतात अमेरिकेतली निवडणूक कशी झाली अमेरिकेमधल्या आजही निवड म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांना विचारलं जातं ह्याच्यामध्ये अमेरिकेच्या या निवडणुकीमध्ये रशियाचा हात किती होता रशियन हॅकर्सने ही निवडणूक लढवली गेली अमेरिकेमधली निवडणूक लढवली गेली आपल्याकडे तर काय पत्ताच नाही त्यांच्याकडे लोकशाही किमान आहे जिवंत आमच्याकडे तर लोकशाही पण जिवंत नाही आम्ही ठरवलं जरी विचारायचं कोणाला तरी कोणाला विचारायचं कोर्ट उत्तर देत नाही निवडणूक आयोग उत्तर देत नाही सरकार तर उत्तर द्यायला बांधीलच नाही आणि हे असल्या गोष्टींमधनं बहुमत आणतात आणि बहुमत आणल्यानंतर ह्यांना जे मनाला वाटेल त्या गोष्टी रेटतात तुमचा विचार न करता हा लोकशाही प्रधान देश असू शकत नाही या देशात लोकशाही संपलेली आहे आणि जर जिवंत परत या देशामध्ये लोकशाही करायची असेल उद्या जर समजा बॅलेट पेपरवरती वोटिंग मतदान झालं आणि मतदान झाल्यानंतर जर समजा या देशातल्या लोकांनी भारतीय जनता पक्षाला निवडलं मी स्वतः जाऊन देईन कारण <प्राण> तो लोकांचा जनाधार आहे मशीनचा नाही पण मला असं वाटतं की त्याच्यामध्ये ती निवडणूक पारदर्शक झाली पाहिजे असली पाहिजे आणि त्याच्यासाठीची ही गोष्ट आहे तरी आपल्या ज्या काही आता पक्षामधल्या ते विभाग अध्यक्ष पुरुष असतील महिला असतील वगैरे वगैरे यांना आत्ता पुढच्या एक दोन दिवसामध्ये उद्याच खरं तर उद्या पर्वामध्ये बोलवलं जाईल या सगळ्या गोष्टी दिल्या जातील त्यांना इन्स्ट्रक्शन सगळ्या दिल्या जातील तसंच जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांना देखील बोलवलं जाईल आत्ता कोल्हापूर सांगलीला आत्ता हात घालू नका त्यांचं आपण नंतर बघू परंतु बाकीच्या जिल्ह्यांमध्ये देखील ह्या सगळ्या गोष्टींची आता बैठका होतील नेते सगळे त्या त्या जिल्ह्यांमध्ये जातील आणि बैठका घेतील परंतु मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासमोर सांगणं मांडणं ह्या गरजेच्या होत्या काय काय घडल्या गोष्टी त्या सांगणं आवश्यक होत्या म्हणून आज तुमच्या समोर आलो या या सगळ्या गोष्टी आणि एकवीस तारखेला आपला मोर्चा आहे त्या मोर्चामध्ये प्रचंड म्हणजे सर्व लोकांनी त्या मोर्चात त्या मोर्चामध्ये कोणीही कुठच्याही पक्षाचा झेंडा आणणार नाही तिथे आपला राष्ट्रध्वजच फक्त असेल आणि तो राष्ट्रध्वजच फक्त तिकडे घेऊन यायचा आहे करतोय मिसा अच्छा हां बरोबर एकवीस तारखेचा जो मोर्चा होता तो आत्ता आपण घेत नाही आहोत कारण आता एकवीस ते सगळ्या ठिकाणी जर काही बीर आणि या सगळ्या परिस्थिती आलेली आहे त्याच्यामुळे आता एकवीसला काही करत नाही आहोत तर साधारणपणे अठ्ठावीस एकोणतीसच्या दरम्यान तर ती तारीख जाहीर केली जाईल त्याप्रमाणे तयारीत राहा तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घराघरात जा घरात जाल नम्रपणे बोला बरं का हां त्या सगळ्या गोष्टी आपल्या बा घरात ठेवा बाजूला ठेवा तिथे जाल किंवा नम्रपणे बोला कारण त्यांनाही मनातनं सगळ्या लोकांना पटलेलं आहे ते नक्की तुम्हाला मदत करतील किंवा तुम्हाला स सहकार्य करतील परंतु हे करतो का नाही सई असल्या कोणत्याही गोष्टीला तिकडे जाऊ नका असल्या कोणत्याही गोष्टी करू नका आणि विनाकारण उगाच नम्र पण होऊ नका कळलं का हां त्याच्यात नवटंकी पण आणू नका